कोल्हापुरातील पंचगंगा नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला होता। त्यातील एकाचा मृतदेह 8 दिवसांपूर्वी सापडला होता, तर दुसऱ्याचा मृतदेह 8 दिवसांनंतर इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रात सापडला आहे। कोल्हापूर येथील तावडे हॉटेलजवळ असणाऱ्या पंचगंगा नदीत 8 दिवसांपूर्वी पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा मृतदेह 8 दिवसांपूर्वीच आढळून आला होता, तर दुसऱ्याचा मृतदेह इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आढळून आला। मिरज सांगली येथील कृपामाई हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या दोन युवकांचा कोल्हापूर येथील पंचगंगा नदीत 8 दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाला। एकाचा मृतदेह काही वेळानंतर आढळून आला, तर कैलास राठोड या युवकाचा मृतदेह 8 दिवसानंतर इचलकरंजी पंचगंगा नदीत आढळून आला। कोल्हापूर येथील तावडे हॉटेलजवळील पंचगंगा नदीत आपल्या मित्रासोबत दुपारच्या सुमारास पोहण्यास गेला होता। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही नदीत बुडाले, तर एकाचा मृतदेह काही वेळानंतर आढळून आला, तर कैलास याचा मृतदेह आज इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत दुपारच्या सुमारास आढळून आला, तर कैलास याचा मृतदेह पंचगंगा नदीत काही नागरिकांना आढळून आल्यानंतर नागरिकांनी याची माहिती गावभाग पोलीस ठाण्यात दिली। घटनास्थळी गावभाग पोलीस दाखल झाले। कैलास याच्या असलेल्या ओळखपत्रावरून गांधीनगर पोलिसांशी संपर्क साधला असता कैलास याचा 8 दिवसांपूर्वी तावडे हॉटेल येथील पंचगंगा नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला।